भावाला दिलेले उसने पैसे मागितल्याचा राग आल्याने भावाच्या सांगण्यावरून एका महिलेने स्वतःच्या पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत त्या महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून महादेव जाधव असं त्याचं नाव आहे। या प्रकरणी वारजे पुणे पोलिसांनी कविता महादेव जाधव या महिलेविरुद्ध पतीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। या घटनेनंतर आरोपी कविता फरार झाली आहे, तर जखमी महादेव जाधव यांची अहमदनगरच्या नालेगाव भागातील वारुळाचा मारुती परिसरात सासुरवाडी आहे। या भागात जाधव यांचा मेहुणा गोरख राठोड हा राहतो। गावाकडे घर बांधण्यासाठी त्याने जाधव यांच्याकडून वेळोवेळी 2,40,000 रुपये उसने घेतले होते। जाधव यांना गावाकडे जमीन घ्यायची होती म्हणून ते राठोड यांच्याकडे सारखा पैशाचा तगादा करत होते। 11 जुलै रोजी जाधव यांच्या घरी पुणे येथे असताना त्यांनी पैशासाठी राठोड या मेहुण्याला फोन केला। यावर राठोडने उडवाउडवीची उत्तर दिली, त्यामुळे जाधव त्याच्यावर प्रचंड रागावले। 12 जुलै रोजी सकाळी गोरख राठोडचा लहान भाऊ नवनाथ राठोड त्याच्या बहिणीला म्हणजेच कविता जाधव हिला फोन करून फोनवर नवनाथनं त्याच्या बहिणीला सांगितलं, तुझा नवरा सारखा सारखा पैसे मागतोय, त्याला जाळून टाक आणि तू गावाकडे निघून ये। महादेव जाधव यांनी हे बोलणं ऐकलं। त्या दिवशी महादेव जाधव दिवसभर काम करून रात्री झोपले असताना त्यांची पत्नी कविता हिने मध्यरात्रीच्या सुमारास अंगावर उकळतं पाणी टाकलं। त्यानंतर महादेव यांचा भाऊ सुरेश यांनी त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर हे पुढील तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पुणे।